महाराष्ट्र केसरीची कुस्ती माझ्या सिकंदरनेच मारली होती असे म्हणत सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कोणत्याही मल्लाने सिकंदरला पराभूत करून दाखवावं असं आवाहन वस्ताद शफी शेख यांनी केलंय. 14 जानेवारी रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. यावेळी माती विभागातील फायनल कुस्ती मोहोळ गावचा सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात झालेली आहे. यामध्ये पंच कमिटीकडून पर्सिलिटी झाल्याचा आरोप राज्यभरातून होतोय. सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होतोय. त्यानंतर सिकंदरच्या वडिलांनीही खंत बोलून दाखवली. या स्पर्धेत पहिला पॉसिव्ह पॉइंट महेंद्र गायकवाडला देण्यात आलाय. त्याबद्दल हा संशय निर्माण होतो. सिकंदर शेख यांनी डाव केलेला असताना बचावाच्या पवित्र्यात महेंद्र गायकवाड यांनी टांग मारली. सिकंदर शेखचे वस्ताद म्हणून काम करणारे शफी शेख यांनी आपला पट्टा हा अव्वल असल्याचं सांगत कुणीही महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील मल्लांनी त्याला हरवून दाखवावं असं खुलं चॅलेंज केलंय. महाराष्ट्र केसरीची कुस्ती माझ्या सिकंदरनेच मारली होती परंतु केवळ फडातल्या पंचाने चुकीच्या पद्धतीने समोरच्या पैलवानाला पॉइंट दिल्यानं वर्षभर कष्ट करून माझ्या लेकराच्या तोंडाचा घास काढून घेतला. माझ्याच नाही तर कुणाच्याच पोरावर असा अन्याय होऊ नये अशी खंत सिकंदर यांचे वडील रशीद शेख यांनी व्यक्त केली आहे. आयुष्यभर कष्ट करून घरात पैलवान तयार केला होता आणि ऐन वेळेला फडात अशा पद्धतीने जर निर्णय होत असतील तर पैलवान बनवण्यात काय अर्थ अशी खंत व्यक्त करत सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी सिकंदरच्या आई मुमता शेख यांना पण अश्रू अनावर झालेले होते. ह्याच पैलवाना नाही कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही पैलवानला खेळायची ताकद आहे त्याची. आता सध्याला आता आव्हान आहे त्याचं. कुठं बी कुणी बी महाराष्ट्रात तर कोण खेळतच नाही सोळा आता. आणि खेळणार असलं तर बी खेळायला तयार आहे आतासुद्धा. एवढी विनंती आमची की आमच्यावर अन्याय हितनं होऊ नये पुढं. आणि ना झालाही आता तुम्ही निभरून काढा आमचा अन्याय. असा अन्याय होऊ नये. आम्ही गरीब माणसं आहे. खुलं चॅलेंज आहे तुमचं महाराष्ट्रातलं. हां सगळ्या पैलवानला चॅलेंज आहे. कुणी बी खेळावा भारतात या कुणी बी खेळावा चॅलेंज आहे कुस्तीचा. ती काय तर इथनं फाटे तालमीत काय तर 5 वर्षाचा होता होता तिनं फाटे तालमीतनं. मग असंच वडील तिला चांगली कसरत द्यायचा मेहनत करायला लावायचे पाठ्य उठवायचं तुझ्या माग. आणि आई वडिलांनी बी तिला खूप मेहनत करून घेतली. तिचं पुढं असं वाढत गेला तिनं चांगलं दादापेशी. इस्वादादानी बी माझ्या लेकरासाठी खूप मेहनत करून घेतले आणि त्या वास्तादांचं सुद्धा आम्हाला गर्व आहे. त्यांच्यावर आम्ही वाटायला लागलेलं आहे. आणि लय तकलीफमध्ये असं काय केलं म्हणून त्या आमच्या तालमीला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर.